शाळेत पीटीचा क्लास सुरू होता. दरम्यान एका विद्यार्थ्यासोबत असं धक्कादायक घडेल याची कल्पना कोणालाही नव्हती. 13 वर्षीय विद्यार्थी मित्रांसोबत खेळून झाडाखाली बसला होता आणि अचानक पुढे काय घडलं पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. ओम सचिन गंडेचा वय 13 वर्षे असे ह्या मुलाचे नाव आहे. तो आर जे मखेजा शाळेत इयत्ता 8वीच्या वर्गात शिकत होता. काही दिवसांपूर्वीच त्याला डेंग्यू झाला होता, मात्र त्यातून तो बरा देखील झाला होता. सोमवारी शाळेत पीटीचा क्लास सुरू असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो मैदानातच खाली कोसळला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना याबाबतची माहिती दिली व मैदानातच खाली कोसळल्यानंतर शिक्षकांनी त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले, मात्र तरीही त्याच्याकडून काहीच हालचाल चालवली नाही. त्यानंतर त्याला लगेचच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र नंतर त्याला बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 10:15 त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शाळेकडून त्याच्या पालकांना कळवण्यात आले आहे. ओमचे पीटीचे शिक्षक संतोष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार 9 ऑक्टोबर रोजी शाळेच्या पटांगणात पीटीचा तास घेत होतो. त्यावेळी सर्व विद्यार्थी झाडाखाली बसले होते तेव्हा अचानक ओमला अस्वस्थ वाटू लागले आणि तो बेशुद्ध झाला. आम्ही सुरुवातीला त्याला पाणी मारून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर आम्ही त्याला लगेचच कांदिवलीतील रुग्णालयात दाखल केले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.